भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नाव निश्चित झालेला आहे आणि थोड्या वेळानंतर गटनेता निवडणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरासमोर भाजपचे कार्यकर्ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे. खरं पाहिलं तर नागपुरातून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अनेक कार्यकर्ते प्रवासामध्ये आहेत. तर जे कार्यकर्ते संध्याकाळी नागपुरातून निघणार आहेत ते आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जो आहे तो मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने निश्चित केलं आहे. किती आनंद आहे? आनंद म्हणजे पूरे नागपूर से लेके महाराष्ट्र में लाड़के नेता हमारे देवेंद्र जी, जिनको इतना भारी बहुमत से लोगों ने चुन के लाया, लाड़की बहनों ने उनको इतना प्रतिसाद दिया है, तो हम सब लोगों का उत्साह भी समाया नहीं जाएगा. धीरे धीरे सब कार्यकर्ता भी यहाँ पे आ रहे हैं, तो आनंद हमारा अभी चरम सीमा पे. अनेक कार्यकर्ते मुंबईला गेले आहेत, तुम्ही लोक या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने दिवसभर हा जल्लोष चालणार आहे? दिवसभर हा विजय जल्लोष चालणार आहे. दिवसभरच नाही, समोरही सरकार येईल, परत येईल आणि हा जल्लोष सुरूच राहणार आहे. आज जल्लोष होत आहे. देवेंजी जेव्हा नागपुरात येतील पहिल्यांदा मोठा प्लान राहणार आहे. हे तर 1% पण नाही, पूर्ण जनसमुद्र ज्याला म्हणू शकतो. ज्या प्रकारे देवेंजी पुन्हा आले आहे, त्यांनी जो प्रॉमिस 5 वर्ष आधी केला होता तो आज पूर्ण झाला. हा स्वप्न पूर्ण कार्यकर्त्यांचा होता आणि तो खूप जास्त उल्हासात मनवणार आहोत. तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या कोर कमिटीच्या बैठकीत निश्चित झालेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केलेला आहे आणि पुढे दिवसभर आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेतील तेव्हा हा जल्लोष जो आहे तो आपल्या शिखरावर पोहोचेल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.